महाराष्ट्रात सुमारे 40 वर्षापासून महाराष्ट्र पक्षीमित्र नावाने कार्यरत संस्थेतर्फे पक्षीविषयक कार्यासाठी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांचे वितरण नुकतेच सोलापूर येथे पार पडलेल्या 34व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात करण्यात आले. यातील पक्षी संशोधन पुरस्कार अमरावती येथील पक्षी अभ्यासक किरण मोरे यांना प्रदान करण्यात आला आहे. पक्षीमित्र चळवळीमध्ये राहून पक्ष्यांविषयी संशोधन, संशोधन विषयक प्रकाशन व संशोधन सामान्यापर्यंत पोहोचवून जनजागृती करणे यासाठी दिला जाणारा 2020 पक्षी संशोधन पुरस्कार किरण मोरे यांना जाहीर झाला होता. सोलापूर येथे झालेल्या 34व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात हा पुरस्कार संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर निनाद शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. किरण मोरे हे अमरावती येथील वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे सदस्य असून ते पक्षी या विषयावर गेल्या 12 वर्षापासून आपले अभ्यास व संशोधन कार्य करीत आहेत. किरण मोरे यांनी अमरावती जिल्ह्याच्या पक्षी सूची निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान दिलेले असून माळरान या दुर्लक्षित परिसंस्थेचा ते गेल्या 5 वर्षापासून अभ्यास करीत असून यातील चंडोल या पक्षी प्रजातीवर विशेष संशोधन केले आहे. पक्षी या विषयावर त्यांचे लेख व लघु शोध निबंध शास्त्रीय पत्रिकांमधून सुद्धा प्रकाशित झालेले आहेत. या पक्ष्यांवर त्यांनी माळरानावरील चंडोल हे पुस्तक सुद्धा लिहिले आहे. तसेच त्यांनी पक्षी या विषयावर शबल हे त्यांचे ई बुक देखील प्रकाशित झाले आहे. त्यांनी आजवर विविध पर्यावरण विषयक नियतकालिके व वृत्तपत्र यातून पक्षी या विषयावर लिखाण केलेले आहे. ते महाराष्ट्र पक्षी मित्रामध्ये सक्रिय कार्य करीत असून पक्षी मित्र या त्रैमासिकाचे ते सहायक संपादक आहेत. त्यांच्या या यशाबद्दल वेग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.